हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज गणेश चतुर्थी आहे, तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा। तर सगळ्यात अगोदर मी सांगते की ज्या क्षणासाठी अक्क म्हणू शकतो आपण, कारण पूर्ण महाराष्ट्राला वेट होता की सूरज कधी कॅप्टन बनतंय, आणि चतुर्थीच्या मुहूर्तावरती सूरज हा घराचा कॅप्टन बनलेला आहे, नवीन कॅप्टन। तर तुम्ही खुश असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। तर आपण स्टार्टिंगपासून सुरू करूयात आजच्या एपिसोडमध्ये काय झालं। आजच्या एपिसोडमध्ये बऱ्यापैकी सगळेजण मला चांगले वाटले, कारण प्रत्येकजण स्वतःसाठी स्टँड घेत होता। दुसऱ्यासाठी तो चुकीचा असला तरी स्वतःसाठी स्टँड घेणं खूप महत्त्वाचं असतं। द पॅड आणि सूरज आपल्याला स्टार्टिंगला एकदम कॉमेडी लेवलचं जे होतं ना ते एकदम भारी होतं, आणि पॅड दादा सूरजला असं खूप चांगल्या प्रकारे समजवून सांगतात प्रत्येक गोष्ट, आणि त्यांचं कनेक्शन एक खूप भारी वाटतं, आणि सूरज ज्या प्रकारे असं एक बापासारखा हक्क दाखवतो त्यांच्यावरती ना, तर त्यांचं दोघंच कनेक्शन खूप चांगलं वाटलं मला। तर त्यांचा तो झाला, त्याच्यानंतर पॅड आणि घनश्याम म्हणजे घनश्याम जे पॅड दादा आहेत ना ते घनश्यामला समजवतात की तुला निकी इतकं यूज करते असं त्यांना समजवायचं होतं, बट घनश्याम तर नाही मी असं मी तसं असं, बट त्याच्या साईडून ती गोष्ट बरोबर असू शकते, कारण त्याचं म्हणणं होतं की जे मला ज्यावेळेस प्रेम देतात ना त्यावेळेस मी त्यांचा स्वीकार करतो, आणि जर त्यांनी मला वाकडं बोललं तर मी पण वाकडं बोलतो, असं त्याचं क्लिअर मत होतं। बट पॅड दादा पण जे समजवत होते ना ते खूप चांगलं होतं की ते तुला ते फक्त यूज करतायत तुझा, असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांचं आर्ग्युमेंट खूप वेळ चालू होती, आणि दोघांचा पण मुद्दा बरोबर होता त्यांच्या स्वतःच्या पॉईंटाने, कारण दादा त्याला सांगत होते की तू यूज होते त्यांच्यामध्ये, तुला ते कधी पण झटकवतात कधी पण घेतात, फक्त एक मतासाठी ठेवलेलं आहे। निक्कीच्या बोलत होते की कधी पण त्याच्या मर्जीत आलं तर ते तुझ्याशी चांगलं बोलते, मर्जीत नाही आलं तर काही पण बोलते, तर त्यांच्या दोघांचं होते। त्याच्यानंतर त्याच्यावरती तो घनश्याम खूप चांगले उत्तर देतो, बट पॅडगा एक कन्सर्न विचारत होते की त्यावेळेस घनश्याम म्हणतो की मी एक माझ्या मनात करत असतो, मी कुणाचं काय ऐकत नसतो, मला जे वाटतं ते मी करत असतो, त्याने मला प्रेम दिलं तर मी प्रेम देतो, त्याने मला झटकलं तर मी पण जास्त करतो, तर असं असतं। त्याच्यानंतर टास्क चालू होतो, ज्या टास्क आपण बोलतो ना तो टास्क चालू होतो, कॅप्टन्सीची छत्री असा टास्क असतो। तर बेसिकली ना हा टास्क कॉमेडी होता, किंवा सदस्यांनी फनमध्ये घेतला, किंवा दोन्ही मिक्स कॉम्बिनेशन होता, आणि ॲक्च्युलमध्ये तो पूर्ण झाला टास्क विदाऊट कुणाचं जास्त ॲग्रेशन नव्हतं, एकदम चांगल्या प्रकारे खेळ, कारण त्याच्यामध्ये निक्की नव्हती, तर कॅप्टन्सी होतं, तर एक तिथं बजर होता, आणि तो बजर जो सदस्य दाबेल ना त्याने जाऊन तिथं रेन डान्स करायचा होता, त्यातला बेस्ट पार्ट होता चांगला, रेन डान्स करायचा होता, आणि आपल्याला त्याला जो सदस्य अपात्र वाटतंय ना त्याचं नाव घ्यायचं होतं। बट सदस्याकडे पण एक मौका होता की जर त्यांना वाटतं असं की हा सदस्य मला ओट अपात्र ठरवणार आहे, तर त्यांनी ते रेड कलरचं चौकोन त्याच्यामध्ये ती छत्री आहे ना ती नेऊन ठेवायची होती, आणि ती छत्रीचं ती इतकी हेवी छत्री होती ना ती इझिली हलवू शकत नव्हती। तर आपण आणि हे जे संचालक होते ना ते अभिजित सावंत हे जे संचालक होते, आणि प्रत्येक एका वोटने ते आउट होत नव्हते, प्रत्येकाला दोन वोट लागत होते अपात्र होण्यासाठी। तर त्याच्यानंतर प्रत्येकजण आपापले हे स्ट्रॅटेजी करतं, हे करतं ते करतं, आणि इथं ना वैभव आणि अर्पाच अगोदर बोलतात की मला आपण जाण्यासाठी, त्यावेळेस निक्की पण त्यांच्यामध्ये असते ऐकत असते सगळ्या गोष्टी, आणि कट टू लगेच बी ग्रुपमध्ये जाऊन तिला माहीत आहे आता ह्यांच्याकडे पॉवर आहे, ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे, तर लगेच चेंज होती, ज्याच्याकडे पॉवर असेल त्याच्याकडे निक्की कन्फर्म जाणारच, आणि मग त्या ग्रुपमध्ये जाते आणि ह्याने जे बोललेलं आहे ते सगळ्या गोष्टी तिथे येऊन सांगते की, आणि सूरजला म्हणते माझं मत तुला आहे, तुला जे करायचं ते कर, आणि ते लोक ना तुलाच बाजूला काढणार सगळं येऊन इथं सांगते, म्हणजे हे दोघलापणा ना ऑडियन्सला बिलकुल आवडणार नाही, तू सूरजला सपोर्ट करते पण कशासाठी करते हे पण समजते ना किती दोघल्यापणाने खेळते की बस। त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्यांची प्रत्येकाची स्ट्रॅटजी होतात, आणि मग इथं वैभव आणि अरबाज तर सूरजला काढणार असतात, त्यांचं अगोदर डिसाईड झालेलं असतं, बट ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला अरबाज वाटलं की खेळतोय, बट नंतर निक्कीच्या संगतीमध्ये राहतोय तर ती जी करणार तोच त्याने पण केला, अर्ध्यामधूनच जान्हवीची साथ सोडली असं आपण म्हणू शकतो, कारण तो किती स्वतःच त्या ठिकाणी स्वतःची कॅप्टन्सी असते तर किती ॲग्रेशनने तो खेळला असता ना। बट ठीक आहे जाऊ द्या, फर्स्ट राऊंडमध्ये आपण येऊया। तर फर्स्ट राऊंडमध्ये तो वैभव आणि इतकं पळत गेला त्यांनी तिथं जाऊन बजरच त्यांनी वाजवलं नाही, मला हे काही समजलंच नाही त्यांचं, तो वैभव जाऊन नुसतं असं असं करायला लागले, अरे
तुला बजर वाजवायचा, तू कुणाचा वेट करत होता? त्याने काय बजर वाजवला नाही आणि मागून डीपे दादाने येऊन बजर वाजवला तो. तर ते वैभवानी त्याचं काय झालं काय माहीत नाही, बट डीपे दादाने बजर वाजवला तर मस्तपैकी डीपे दादाने डान्समध्ये डान्स वगैरे केला त्याने. आणि इथं ना ह्या टास्कमध्ये जान्हवीचं कौतुक करायला पाहिजे, कारण तिघाविरुद्ध म्हणण्यापेक्षा अख्ख्या घराविरुद्ध वैभव सोडून अख्ख्या घराविरुद्ध जान्हवी एकटी होती आणि कुठेही तिनं अपशब्द यूज केले नाही, त्या कुठेही अग्रेशन दाखवलं नाही. आणि इतक्या खेळाडूवृत्तीने तिने तो टास्क कम्प्लीट केला ना, म्हणजे तिचं कौतुक करण्यासारखं, पूर्ण असं 365 degree पूर्ण तिच्यासोबत जैन झालेलं आहे. आणि ज्या प्रकारे तिनं तिघजण ओढत त्यांनी, तुम्हाला सांगते की सूरज ना सूरजच्या विरोधात हे सोडा जान्हवी वगैरे सोडा, पण अरबा जरी असला ना तरी तो त्यांना ऐकणार नाही, त्याच्याकडे एवढी ताकद आहे. पण तरी पण जान्हवीचं कौतुक आहे की त्या तिघांना ते अंकिता वगैरे तिला पाठीमागून पकडत होती, बट त्या तिघांना ती हलवून तिकडे घेऊन जात होती. आणि फर्स्ट राऊंडमध्ये ना बजर ज्यावेळेस वाजत असतो ना त्यावेळेस ना कुठेतरी तिनं ज्यावेळेस गाणं स्टॉप झालं ना त्यावेळेस त्याचा जो एक पॉईंट होता ना तो त्या चौकोनामध्ये होता, बाकीचे पण चौकोनामध्ये होते पण ते हवेमध्ये होते. आणि अभिजितने सांगितलं की 4 चौकोनामध्ये होते आणि त्या राऊंडमध्ये जान्हवी हारले असं म्हणू शकतो. बट जान्हवी एकटी बोलणार काय, ते हवेमध्ये होते, चौकोनामध्येच होते पण हवेमध्ये होते, ते खाली टेकलेले नव्हते प्रॉपर. बट संचालकाचा आखरी डिसिजन असतो, तर अभिजित सांगतो की तिनं त्या ह्याच्यामध्ये ठेवलं नाही, त्यामुळे ह्यांचं मत पात्र ठरणार. आणि डीपी दादा जान्हवीला आऊट करतात. त्यावेळेस जान्हवी बोलते की जे माणूस सुधारते तर त्याला तुम्ही सुधारू देत नाही, हे करू, पण तेवढं ना जर तिघं आपल्या विरोधात असतील, तिघं सोडा अख्खं घर आपल्या विरोधात असेल. आणि मध्येच त्यांनी कीच कॉमेडी चालू होती की हिला काढा बाहेर, ढकला, हे करा. आणि अख्खं घर तिच्या विरोधात असल्यासारखं होतं, त्यामुळे थोडं तरी फ्रस्ट्रेशन निघणार. आणि तिनं सांगतो व्हॅलिड पॉईंट टाकत होती की ह्यांच्या हे जे आहेत त्यांच्यापैकी मी का अपात्र आहे, मला रिझन सांगा त्याचं. तर काय बोलणार आता, जाऊ द्या, आपल्या फ्रेंडलाच आपण वाचवणार. डीपी दादा पण बरोबर होते, त्यांची फ्रेंड अंकिता वर्षाताई सूरज होता, ते प्रेफरन्स आपल्या ग्रुपला देणार आणि फेअर पण आहे. तर जान्हवी पण तिच्या जागेला बरोबर होती, पण सिच्युएशन चुकीची होती. तर फर्स्ट राऊंडमध्ये तिला एक ओट मिळतं, ती अपात्र ठरते. राऊंड येतो सेकंड राऊंडमध्ये अरबाज पळत येतो. सेकंड राऊंडपर्यंत अरबाज चांगला खेळत होता, पण त्याच्यानंतर तो निक्कीचं बघून पूर्ण गेला. तर अरबाज जातो आणि बजर वाजतो. मस्तपैकी बापरे काय गाणं होतं. तर जाऊ द्या, गाण्याचा विषय सोडा, ते कॉमेडीचा विषय होता किंवा कशाचा तर विषय होता तो, ते लोकांना ज्याला आवडेल ते बघतील. त्याच्यानंतर तो अरबा डान्स वगैरे करतो आणि इथं ना अंकिता प्रॉपर म्हणजे जान्हवी तिचं इतकं तिची स्टेंट तिथं लागत होती ना, कारण ती इतकं हेवी चित्री होती ना, त्याला ओढणं म्हणजे किती मुश्किल होतं. आणि त्याच्यासोबत तीन होते आणि अंकिता प्रॉपर तिला पाठीमागून पकडून इकडं खेचत होती आणि सूरजने लिहून तिथं ठेवलं, तिथंच टास्क संपला. वर्षाता एवढा करत नव्हत्या, कारण याच्या मनाने त्यांच्यामध्ये तेवढे ही पण नसणार. बट ते अंकिता आणि सूरज चांगले खेळत होते आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना पण जान्हवी एकटी ओढत होती, खेचत होती, पण त्याच्यामध्ये तिने बिलकुल पण अपशब्द यूज केलेले नाहीत प्रॉपर. एकदा खेळाडू वृत्तीसारखे जो खेळाडू असतो ना एकदम मस्तपैकी ती खेळत होती. आणि सेकंड राऊंडमध्ये पण ते जाऊन तिथं ठेवतात सूरज आणि ते, आणि मग अरबाजचं मत अपात्र ठरतं, मग ते बजर वाजून काय फायदाच होत नाही, तर मग त्याच्या मताला काही किंमतच नव्हती. थर्ड राऊंडमध्ये वैभव बजर वाजवतो, त्याचा डान्स चालू होतो, डान्स वगैरे करतो. त्याच्यानंतर जान्हवी रिटर्न इतक्या म्हणजे 2 हारून पण ती बिलकुल पण तिनं गिवअप केलेलं नव्हतं. नेवर गिवअप ॲटिट्यूड कशाला म्हणतात ना, ते तिच्याकडे बघून समजला. तिनं इतकं तिला म्हणजे तिच्यामध्ये उभं राहायची ताकद होती, तरी पण तिनं हार मारली नाही किंवा गिवअप केलं नाही, ती तिसऱ्या राऊंड पण उभी राहिली. आणि निकी इतकं इरिटेटिंग करत होती, तिला काय काय बोलत होती आणि मस्त टास्क वगैरे एन्जॉय करत होती. तर तरी पण अंकिता वगैरे तिला इतकं ओढत होती ना, अंकिताला ते ऐकत नव्हती, ती इतकं जोराने ओढत होती. तरी पण तिनं पूर्ण ती चेअर हलवली, तिथून ती जी छत्री होती ना ती हलवणं खूप मुश्किल काम होतं, कारण ती इतकी हेवी होती. आणि त्या थर्ड राऊंडमध्ये पण ते त्या चौकोनामध्ये ठेवतात, त्यामुळे वैभवचं मत पण अपात्र ठरतं. बिचारी जान्हवीसाठी पहिल्यांदा इतकं वाईट वाटलं की यार एक तरी तिला वोट भेटायला पाहिजे होता असं झालं. तर ठीक आहे, 4 राऊंडमध्ये येऊयात. आणि 4th राऊंडमध्ये
फोर्थ राऊंडच्या मध्येच त्या नॉर्मध्ये सगळ्यांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. बर निकी ना एवढं हे करते ना, त्याच्यामध्ये ना आपल्या डीपी दादाला ना ज्या अंकिताला रिटर्न कॅप्टन बनवायचं होतं, ते त्यांच्या जागी फेरत त्यांना त्यांच्या बहिणीला फ्रेंड जे काय आहे त्यांना बनवायचं होतं. आणि प्रत्येकाच्या प्रायोरिटीज सेट असतात, तर मग त्यांना ते बनवायचं होतं. त्यांच्या प्रायोरिटीमध्ये अगोदर अंकिता होती, नंतर सूरज होता. बाकीच्यानी आणि मेन पॅड दादाला असं वाटत होतं की सूरजने कॅप्टन बनायला पाहिजे, कारण तो खूप वेळेस त्यांच्यापाशी बोलतो असतो की मला कॅप्टन बनायचं आहे, बनायचं आहे, बनायचं आहे. फायनली त्याला तो बनलेला आहे. आता त्याच्यामध्ये फोर्थ राऊंड चालू होतो आणि फोर्थ राऊंडमध्ये निक्की जाते आणि बजर वाजवते एकदम नॉर्मलमध्ये जाते, कारण बाकीचे कोण धावतच नाहीत. तर निक्की जाते आणि जान्हवी चौथ्या राऊंडमध्ये पण ती एकटी वडत होती, एकटी वडत होती. पण आता चौथ्या राऊंडमध्ये तिच्यामध्ये एवढी ताकदच नव्हती की ती थोडं तरी सरकावू शकेल, तरी पण तिनं थोडं बाहेर सरकवलं. आणि ते गाणं चालू होतं टिप्प टिप्प बरसा पाणी, जे हिच्यासाठी निक्कीसाठी लावलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ना अभिजित गाणं संपतं आणि अभिजित बिग बॉस परत एकदा गाणं लावा, परत एकदा गाणं लावा वन्स मोर असं बोलत असतो अभिजित. जाऊ द्या, त्याला खूप डान्स आवडला असेल तर ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना जान्हवीला जान्हवी आऊट होते, कारण जान्हवीला दोन मतं पडतात, कारण निक्की पण जान्हवीलाच आऊट करते आणि इतक्या गोष्टी बोलते की तिनं मला जेवायला दिलं नाही, असला कॅप्टन नको, अरे स्वतःकडे तर बघ अगोदर स्वतः काय करती. तर तिथं जान्हवी आऊट होते. त्याच्यानंतर राहतात हे तिघं जण आणि ह्या तिघा आणि ह्यांचं ग्रुपचं अगोदर झालं होतं की सूरजला बनवायचं, त्यामुळे तरी पण ह्यांनी गिव म्हणजे वर्ष त्यांनी तर गिव केलं किंवा नाही असं काय म्हणता येत नाही, बट त्यांच्याकडे जेवढी ताकद होती त्यांनी ट्राय केला. बट अजून ते चांगलं ट्राय करू शकत होत्या, बट अंकिताने ट्राय केला आणि तिला भरपूर लागलं पण आहे. त्याच्यानंतर तुम्ही जान्हवीला बघू शकता की जान्हवी आऊट झाल्यानंतर पण तिनं इतक्या चांगल्या प्रकारे त्यांना सगळ्यांना हक केला आणि बिलकुल पण एक जी शिकन पण नव्हती की बाबा मी का दिलं नाही, कारण तिला माहिती तिनं 100% त्याच्यामध्ये स्वतःचं म्हणजे स्वतःची जी ताकद आहे ती लावलेली होती. आणि जरी ती टास्क जिंकली असती तरी बऱ्याचपैकी ती जाते जे बाहेर मत होते ना ते चेंज झालेला असणार, कारण बऱ्याच लोकांनी तिला आता सपोर्ट केला असणार, कारण त्यांना ज्या प्रकारे खेळ ना बिलकुल अपशब्द यूज न करता, तर ते एक तारीफची गोष्ट. आणि जे जो चांगला करतो त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे, भले तो आपल्याला आवडत असो किंवा आवडत नसो. तर हा गेमच शक्यतो असंच ह्या गेममध्ये ना तुम्ही बघा, तुम्ही टास्क आतमध्ये जिंका किंवा नाही जिंका काय फरक पडत नाही, कारण हा शो मानवी भावनांचा आहे. तर हे भले जान्हवी ती गेम हरलेली असेल आणि निकीला वाटत असं की आता मी तिला हरवलं किंवा हे केलं ते केलं असं तिला वाटत असेल, बट बाहेर ती भरपूर प्रेक्षकांचं मन जिंकलेलं असेल तिनं मे बी, कारण मला तरी तू ह्या गेममध्ये आणि किंवा ह्या हप्त्यामध्ये चांगली वाटली. तर त्याच्यानंतर अरबाज आणि घनश्यामला म्हणजे अरबाज असतो घनश्यामला समजवतो की तुम्ही आता जावा हे करा ते करा आता, कारण त्याचं म्हणणं असतं की मी ना ही अंकिताला बाहेर काढू शकत नाही मी ताय, कारण मी तिलाच कंटेंडरशिप दिलेली आहे कॅप्टन्सीची. बट त्याच्यावर अरबाजचं म्हणणं असतं की बाहेर काय विचार करेन जनता हे तुमचं असं वागल्यानंतर, असं त्याचं म्हणणं असतं की बाहेर लोक काय विचार करतील. बट अरबाज तू जे वागतो ना त्याचा बाहेर लोक काय विचार करते अगोदर तुला हा विचार करावा लागेल. घनश्यामचं तर सोड, त्या शब्दामध्ये ते फिरवल लोक, त्याच्याकडे एवढं गुण पण आहे, त्याच्याकडे एकदम शब्द आहे जे त्याच्याकडे ती ताकद आहे शब्दांमध्ये, ती स्वतःच काहीतरी करून ते स्वतःची इमॅजिन क्लीन करेल. पण तुझं काही त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर आपण बघितलं की नंतरचा पाचवा राऊंड चालू होता आणि पाचव्या राऊंडमध्ये ना आर्या जाते. तिचा मला ना ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला डान्स एक तर आर्याचा एक तर अभिजितचा, अभिजितचा पण एकदम मस्त डान्स होता, दोघांचा डान्स मला खूप जास्त आवडलेला होता. तर आर्या डान्स करते आणि त्याच्यानंतर ना अंकिताला आऊट करते, तिचं रिझन देते आणि अंकिताला आऊट करते. त्याच्यानंतर तिला अंकिताला एकच मत पडलेलं असतं, बट अंकिता ना ह्या राऊंडमध्ये ना एकटी म्हणजे वर्षताई हलवतच नाहीत, म्हणजे ट्राय पण करत नाहीत त्या, आणि अंकिता एकटी ओढत असते पण ती सूरजच्या समोर तिचं ताकद कुठं, अंकितामध्ये एवढी ताकद नाही की ती इतकं ओढू शकेल. बट तिने पण ट्राय केलं, बिलकुल पण गिव अप वगैरे केलेलं नाही आणि प्रॉपर तिने पण गेम खेळला, असं माझ्याकडे ताकद नाही मी सूरजच्या समोर कसं करू म्हणून गिव अप केलेलं नाही, तिनं लढली शेवटपर्यंत. पण ह्या राऊंडमध्ये वर्षताईने बिलकुल काही हलवलं पण नाही. त्याच्यानंतरचा सिक्स राऊंड चालू होता आणि सिक्स राऊंडमध्ये घनश्याम जातो
घनश्यामचा डान्स बघितला, डान्सच नव्हता तो. त्याच्यानंतर घनश्याम अंकिताला करतो आणि अंकिता आणि त्याची आर्ग्युमेंट होते, कारण त्यानेच कंटेंडरशिप तिला दिलेली असते आणि ती स्वतःच घेत असतो. आणि इथं अंकिता प्रॉपरली 2 मताने आउट होते. आणि सेकंड राऊंडमध्ये ना ह्याच्यामध्ये, तर सेकंड राऊंडमध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारे अंकिता खेळत असते ना, ती एकदम प्रॉपर आणि एकदम चांगल्या प्रकारे खेळते. की असं समोर सूरज आहे म्हणून गिव अप केलं ह्या गोष्टी तिने बिलकुल पण केल्या नाही. सूरज असला तरी पण तिला माहिती त्याच्याकडे किती ताकद आहे, तरी पण तिनं प्रॉपर प्रयत्न केला आणि ते एकदम ओढलं वगैरे ह्या सगळ्या. आणि सिक्स राऊंडपर्यंत अंकिता आउट होती. त्याच्यानंतर पुढचा राऊंड सेवन राऊंड चालू होतो आणि ते अभिजित जातो. आणि अभिजित असतो ना, तो त्याचा जो डान्स असतो, मला पर्सनली तरी त्याचा डान्स खूप जास्त आवडला. आणि ते गाणं होतं, गाणं पण चांगलं होतं आणि डान्स पण चांगला होता. तर वन्स मोर झालं पाहिजे होतं अभिजितसाठी. तर जाऊ द्या, तर तो वर्षताईला आउट करतो आणि सगळे राऊंड इथं संपतात. वर्षताई आउट होतात आणि ह्या राऊंडमध्ये वर्षताई खेचण्याचा प्रयत्न तरी करतात, बट सूरज मस्तपैकी डान्स करतो. एक हाताने त्यानं पकडले, कारण त्याला माहिती आहे इतकंही आहे की वर्षताईला जाणारच नाही. आणि त्याला समजलं की आता ओढण्यामध्ये काय करण्यामध्ये काय पॉईंट नाही. तर तो राऊंड वर्षताई आउट होतात आणि फायनली सूरज हा कॅप्टन झालेला आहे. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तो कॅप्टन झालेला आहे. तर मग तो आतमध्ये कॅप्टन्सी रूममध्ये जाण्या अगोदर मस्तपैकी त्या रूमच्या पाया वगैरे पडतो आणि म्हणतो की उद्या गणपती येणार आहेत. आणि त्याच्या आशीर्वादाने तो त्याला मोठा भाऊ समजतो आणि त्या धन्यवाद करतो की मला कॅप्टन बनवल्याबद्दल धन्यवाद माझ्या लहान भावाकडून. ते जे होतं ना, ते एकदम भारी वाटलं की जाऊ द्या. तर तो एक आपला ग्रॅटिट्यूड असतो की बाबा आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला आहे, त्याच्या ग्रॅटिट्यूड असा असतो. आणि ते खूप भारी वाटलं. तर त्याच्यानंतर ना निक्की आणि आर्याचं, निक्कीला ना आता तिचं काही टास्कमध्ये तिचं काही योगदान नव्हतं, आता तिला एक मुद्दा पाहिजे असतो. असा दुसऱ्या दिवशीचा हा दिवस आहे. त्याच्यानंतर ना ती मस्तपैकी त्या अरबाच्या खुशीमध्ये झोपलेली असते आणि तिला ना चहा बनवायचा असतो. अगोदर सगळ्यांचा चहा झालेला असतो आणि आर्याची ड्युटी असते भांडी घासायची. तिला चहा बनवायचा असतो, ते सूरजला बोलते, म्हणते की तिथं चहाचं भांड आहे ना ते मला स्वच्छ करून द्या. म्हणजे जी इतकी भांडी पडल्यात चहाची, पण हिला स्वच्छ करायची नाही, स्वतः पर्सनली यूजसाठी स्वतःची भांडी स्वतः धुवायची आहेत हा नियम त्यांचा त्यांनी केलेला आहे. बट हिचं म्हणणं की ठीक आहे, आर्याची ड्युटी ते जे बेसिक गोष्ट आहेत ना ती धुते. आणि सूरज जातो तिच्याकडे आणि आर्या त्यावेळेस हे करत असती, एक्सरसाइज करत असती, वर्कआउट करत असते. त्याच्यानंतर सूरज सांगतो तिला आणि ती पण एकदम चांगल्या प्रकारे म्हणते की माझं हे जे वर्कआउट आहे ना ते झाल्यानंतर आणि ब्रेकफास्ट करायचे अजून भरपूर लोक आहेत. म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यानंतर सगळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर ती भांडी घासणार ना, काय प्रत्येकाला एक भांडं घासून देणार. तिथं तिला फक्त मुद्दा करायचा होता आणि तिनं प्रॉपर मुद्दा केला की मला चहाचं भांडं पाहिजे. आणि आर्याने बोलले की सगळ्यांचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी एकसात भांडी घासून देईल असं तिने म्हटलं. आणि त्याच्यानंतर तिला निक्कीला त्याला सांगितलं, तर म्हणून माझं मला पाहिजे मला भांडं हे करून ते करून असं बोलली. त्याच्यानंतर ना हे निक्की बसलेली असते आणि जान्हवी आतमध्ये असते. त्यावेळेस मग आर्या जाऊन जान्हवीला ही गोष्ट सांगते आणि जान्हवी म्हणते की तू आता धुवूच नको, तू डायरेक्ट संध्याकाळी भांडी धुव. म्हणजे त्याच्यानंतर ना निक्की बाहेर जाते, त्याच्यामध्ये त्याची थोडीशी आर्ग्युमेंट पण होते की भांड्या आपली ड्युटी करायची कळत नाही का, टायमिंगला हे होत नाही का, ते होत नाही का. अरे स्वतः तर एक ड्युटी केली नाही आणि त्यांना सांगते की आपली ड्युटी करायची कळत नाही का, हे करायचं कळत नाही का. आणि जाते ते जे कढई असते ना, कढईमध्ये चहा बनवते आणि चहाचं ते तसंच ठेवून देते स्वतः पर्सनल यूजसाठी. फक्त आर्याचा मुद्दा काय असतो की जे सगळ्यांनी ठरवलं की आपले आपले एक भांडे आहेत ना ते स्वतः वॉश करून ठेवायचे. आणि जे बेसिक आहेत ना जे भाजी वगैरे बनवतो ना ते आर्याची ड्युटी आहे. तर तिनं स्वतः पर्सनलसाठी दिवसातून 100 वेळेस चहा पिते आणि प्रत्येक वेळेस स्वतःची घाण तशी ठेवून जाते सिंकमध्ये बेसिनमध्ये आणि ती हिच्यामध्ये तिनं काढायची असं तिचं म्हणणं असतं. तिनं त्या कढईमध्ये ना चहा बनवला, कढईमध्ये चहा बनवला आणि ती भांड्यांना तशीच टाकून दिली. आर्याने पण तिच्या ड्युटी करताना सगळी भांडी घासली, ती भांडी नेऊन तिच्या बेडवरती ठेवली, खालून क्लीन करून ती भांडी ठेवली. तिनं लगेच बघितलं, लगेच आतमध्ये आली, ती भांडी तिच्या कॅप्टन्सी रूममध्ये नेऊन ठेवली. मग त्याच्यानंतर आर्या ती भांडी घेऊन तिच्या बेडवर अगेन ठेवती.
त्याच्यामध्ये त्यांचं तू तू मी मी होतं. आणि पण ती बिलकुल पण ती भांडे वॉश करत नाही. आर्य म्हणते की मी नाही करणार, मी का करू, कारण तू काय प्रत्येक वेळेस 5 मिनिटाला चहा बनवणार आणि मी तुझी भांडी वॉश करणार ना, पर्सनल भांडी का धुणार ती. तुझी ड्युटी आहे की सगळी भांडी घासणे, जे बेसिक सगळे जे सगळ्यांसाठी यूज होतात. पर्सनल गोष्टी करायला काय ती काय इथं काय नोकर थोडं नाही की सगळ्या गोष्टी करायला तिला इथं ठेवलंय. प्रत्येक वेळेस तुझ्या घाणतीनं काढायची आणि त्याच्यामध्ये त्यांची थोडी तू तू मेमे होते आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मग त्याच्यानंतर ना तिथं ती निक्की ज्यावेळेस भांडी घेत जाते ना, त्यावेळेस तिचं म्हणणं असतं की तिथं बिग बॉसने खूप थोडेशी फुटेज दाखवले, पूर्ण दाखवलीच नाही, बट तिथं तिथं ती बोलते निक्की की तुझा बाप जरी बोलला ना तरी मी हे नाही घासणार भांडी. ह्याच्यामध्ये घरच्यांना काढायची काही गरजच नव्हती पहिली गोष्ट. म्हणजे ज्या प्रकारे ती बोलली ना की तुझा बाप जरी बोलला ना तरी मी भांडी घासणार नाही, पहिली गोष्ट, हे सगळं घरच्यांवर जाणं चुकीचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल किंवा काल का परवाच्याच एपिसोडमध्ये आपण बघितलं की आर्या जान्हवीला सांगत होती की तिला स्वप्न पडलं होतं की तिचे बाबा गेले वगैरे, असं काय तर तिला स्वप्न वगैरे पडलेलं होतं. तर आणि कालच्याच एपिसोडमध्ये हा गोष्ट झालेली होती, हा सीन झालेला होता. आणि आज ती तिच्याच बापावरती कमेंट करत आहे. हे तिला तिचा कुणाची व्हॅल्यू नाही. अगोदर जान्हवीचा बाप कळला होता, आर्याचा बाप कळला. आणि कालच आर्या सांगत होती जान्हवीला की मला बाबांचं स्वप्न पडलेलं, म्हणजे स्वप्नामध्ये असं सांगितलं होतं की मी म्हणजे ते गेले वगैरे, असं तिला स्वप्न पडलेलं होतं. आणि आज ती त्याच्यावर त्याच्यावरतीच कमेंट करते, ते तिला किती वाईट वाटती, रडायला लागते. बट बिग बॉसने खूप छोटीशी फुटेज दाखवली होती. तर त्याच्यानंतर ना हे सगळं होतं. आणि ज्या त्याच्यामध्ये ना नंतर किचनमध्ये आर्या आणि जान्हवी असतात ना, तिथं जान्हवी आणि अरबाचं लागतं का ना. जान्हवी त्याला बोलते की तो ना निक्कीचा बैल आहे, त्याला काय कळत नाही, त्याला अक्कल नाही, त्याला हे नाही, त्याला ते नाही बोलते. आणि तिथंच तो होता आणि त्याच्यासमोर तोंडावर बोलते की तू तिचा बैल आहे, तू नोकर आहे, तुला काही वय हे नाही. दोघांची भांडणं होतं थोडीशी. त्याच्यानंतर मग अरबाज वगैरे भांडवर करतात. अरबाज म्हणतो हां आहे मी तिचा नोकर, आहे मी तिचा बैल, एक्सेप्ट पण करतो की म्हणजे त्याला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही. बिग बॉस तो नॉमिनेशनमध्ये आहे, प्लीज त्याला काढून टाका, डबल इलेक्शन करून टाका. वाटलेच त्या घरच्यामला ठेवा, पण त्याला काढून टाका. घनश्याम जरा निकीपासून थोडासा दूर तर गेला किंवा तो निकीला जरा उलट पण बोलतो, स्वतःचं मत मांडतो, पण अरबाज स्वतः एक्सेप्ट करतो हा मी आहे तिचा बैल, हा मी आहे तिचा नोकर. त्याच्यानंतर ना सगळे भांडे किचनमध्ये अंकिता, जान्हवी, वर्षताई आणि आर्य असतात, हे चौघे असतात. त्यावेळेस आर्या म्हणते की जे बेस चहाचे भांडे आहेत ना ते मी लपवून ठेवते. ज्यावेळेस ही आर्या गोष्ट बोलते त्यावेळेस ते तिघी पण तिथं होत्या, पण तिघीपैकी असं काय म्हणलं आहेत की आम्ही तुझ्या ह्याच्यामध्ये नाही, तुला जे करायचं ते तुझं एकटी पर्सनल कल, असं एकही जण बोललेलं नाही. ज्यावेळेस ती जाऊन ते लपवते भांडे, त्यावेळेस ना त्यावेळेस बाकीच्या त्यावेळेस वैभवला स्पेशली, वैभवचं ना त्याला आर्याशी इतकी दुश्मनी आहे ना, तिनं काही पण करू द्या, म्हणजे तिनं नुसती शिंक जरी घेतली ना तरी पण त्याच्यात तिला इश्यू आहे. तो प्रत्येक वेळेस भांडायला तयारच असतो तिच्यासोबत. आणि तिला तो नंतर वैभव आणि निक हिजंच लागलं, वैभव आणि आर्याचं लागलं, कारण निक्की निक्कीचं तर ते सॉर्ट झालं म्हणू शकतो आपण. बट नंतर डिप्रेस त्याला काय तर बनवायचं असतं, मग त्यावेळेस सांगायचं ना की बाबा ती म्हणते की फक्त निक्कीला देस नाही, अरबाजला देऊ, सगळ्याला देऊ, बट निक्कीला देस नाही. कारण ती प्रत्येक वेळेस तिचा मुद्दा आहे की ती वैभवला तीच म्हणत होती की तू तू जे तुला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी देते, पण त्यावेळेस म्हणते तू का आला पाहिजे, तू हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत. त्याचं एकच असतं तू चुकले ना, म्हणजे त्याला फक्त त्याच्यावर ओरडायसाठी एक मुद्दा पाहिजे असतो. आणि तिचं म्हणणं असतं की बरं ठीक आहे मी ठेवते इथं, पण ज्या ज्या वेळेस ती पर्सनल गोष्टीसाठी ती यूज करेल ना त्यावेळेस तू सगळं वॉश करायचं, मी वॉश करणार नाही. पण त्याला ते पण करायचं नसतं, ते जाऊ ते काय त्रास होते, पण तू ती भांडी ठेव. म्हणजे एक्सेप्ट ते म्हणजे निक्की जे गोष्टी करेल ते फक्त घाण फक्त आर्यानेच काढायची, असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यावेळेस ते जान्हवी किंवा अंकिता किंवा वर्षाई सगळे फिरतात, ते तिची साथ कोणीच देत नाही, तिला एकटं पाडतात, रिटर्न तिला त्याच गोष्टी करतात. आणि हे मग तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होता. नंतर अंकित येऊन तिला समजवते की तू आता एकटी पडली, तू हे केलं, तू ते केलं, बट त्यावेळेस समजवायचं होतं ना की आम्ही तुझ्या ह्याच्यामध्ये नाही, तुला जे करायचं ते एकटी कर. पण त्यावेळेस कोणी काय बोललं नाही, रिटर्न तिला एकटी एकटीलाच पाडल्यासारखं झालं. आणि इथं सूरज वगैरे बोलतो की आतमध्ये पॅडचा अभिजित असतो की तुम्हाला जे करायचं ना भांडणं ते करा चहावरून ह्याच्यावरून, पण माझ्या रूममध्ये त्या ह्याच्यामध्ये काय ठेवायचं नाही, मला काय ह्याच्यामध्ये करायचं नाही. पण तो कॅप्टन आहे असं म्हणायचं हे मला बिलकुल पण वाक्य आवडलं नाही, कारण
तो कॅप्टन आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा त्या निकीला निकीकडून ड्युटी करून घ्यायची किंवा बाकी सगळ्या गोष्टी करणं. आणि निकीला जे 5-5 मिनिटं चहा पिऊन नुसतं तिथंच भांडी फेकून जाते, ते काय ती काय राणी आहे का, महाराणी असल्यासारखं वागतं गोष्टी. आणि हे चुकीच आहे की बाकीचे काही काम करायलाच आलेत का फक्त. तर ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं काय म्हणणं आहे की आर्या वस निकीमध्ये कोण बरोबर किंवा वैभव वस आर्यामध्ये कोण बरोबर, ह्या गोष्टी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लास्टला निकी वगैरे सॉरी अंकिता वगैरे समजवत असती आर्याला की तू एकटी पल्ली ह्या सगळ्या गोष्टी करू, पण अगोदर समजावायला पाहिजे होतं ना. बट ठीक आहे, प्रत्येकाचे गेम असते, आपण त्याच्यावरती काय बोलू शकत नाही जास्त. तर उद्याच्या एपिसोडमध्ये बघूयात भाऊ कोणाला हे करतात. बट निकीला करायला पाहिजे, कारण इतकं बायस वागणं तुमचं कसं ते टॉलरेट करणार जनता. तुम्ही प्रत्येक वेळेस निकीला उगं 4 शब्द बोलणार की जनता शांत होण्यासाठी, आणि रिटर्न त्याच गोष्टी चालू करणार, हे चुकीचं आहे. तिला तुम्ही शिक्षा का देत नाहीत, जशी जान्हवीला शिक्षा दिली तशी तिला का देत नाहीत. आणि आजच्या एपिसोडमध्ये जाऊ द्या, धक्क्यावरती काय होतं ते आपण बघूच. आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत गाइस स्टे ट्यून, खुश राहा, हॅपी राहा, आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.